नमस्कार मंडळी, आनंदी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण हेल्दी रेसिपी बघणार आहोत. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला नेहमीच काहीतरी चहा बरोबर हवं असतं. मग अशा वेळेस मैद्याचे कोणतेही पदार्थ खाण्यापेक्षा हा ऑप्शन खूप छान आहे. मखाना खाल्ल्यामुळे हाडं देखील बळकट होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने हा खायला हवा. याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आरोग्याला झालाच तर फायदाच होईल. चला मग बघूयात आपण मखाना कसा बनवायचा तो. हल्ली बाजारात मखाना इझिली अवेलेबल असतो. मखाना आपल्याला मध्यम आचेवर भाजायचा आहे आणि जास्त जाळायचं नाही आहे. कच्चा मखाना हा एक अगदी नरम असतो आणि मस्तपैकी भाजून झाला की हा क्रंची बनतो. मध्यम आचेवर आपल्याला एवढा मखाना भाजायला 7 ते 8 मिनिटं लागतात. तुम्ही इथे पाहू शकता, अगोदर आपला मखाना एकदम नरम आहे. आपला मखाना छानपैकी रोस्ट झालेला आहे आणि हा क्रंची देखील झालेला आहे, बघू शकता. आता ह्या मखान्यांचे आपण 4 भाग करून घेऊयात आणि 4 फ्लेवरचे मखाने बनवूया. यासाठी मी इथे 2 चमचे घी घेतलेलं आहे. इथे मी मीठ घालते आणि काळी मिरी पूड. एकदा छान फिरवून घ्यायचं आणि याच्यात मखाने आपण आता घालून घेऊया. मखान्यांना घी व्यवस्थित लागलं की आपला ब्लॅक पेपर मखाना रेडी. चला तर मग आता आपण दुसरा फ्लेवर बनवायला घेऊ. याच्यासाठी परत मी तूप घेतलेलं आहे, पेरी पेरी मसाला घेतलाय आणि चीज पावडर घेतली आहे. हे छानपैकी तुपामध्ये मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं मिक्स झालं की आपण मखाना टाकून घेऊयात. पेरी पेरी मसाल्यामुळे याला मस्त अशी चव येते आणि लहान मुलांच्या हा एकदम आवडीचा फ्लेवर आहे. तुम्ही बघू शकताय अगदी कमी वेळात झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. आता आपण तिसरा मखाना बनवायला घेऊ. हा मखाना ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी आहे. याच्यात आपण 2 चमचे घी घेतोय, थोडीशी कसुरी मेथी घालतोय आणि 1/2 चमचा लाल तिखट आणि हळद पावडर. याला चटपटीत चव येण्यासाठी आपण इथे थोडासा मॅगी मसाला घालूया. मॅगी मसाल्यामुळे याची चव अजूनच वाढेल. हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि नंतर यात मखाना घालायचा आहे. आपला मसाला मखाना रेडी. आता शेवटचा मखाना म्हणजे कॅरमेल मखाना. ज्यांना ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी हा हेल्दी ऑप्शन. इथे मी 2 चमचे तूप घेतले आणि यामध्ये मी केमिकल फ्री गुळाचा वापर करते. गूळ तुपामध्ये मेल्ट होईपर्यंत आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे. छानपैकी मेल्ट झाला की आपल्याला यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे. यामध्ये पाण्याचा वापर तुम्ही नाही केलात तरी चालेल, फक्त कॅरेमल मखाना झाल्याच्या नंतर लगेच तो वेगवेगळा करून घ्या. आणि यामध्ये जर पांढरे तेल तुम्ही जर वापरले तर अजूनच त्याची पौष्टिकता वाढेल. या स्टेज पर्यंत आपल्याला मखाना व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आहे की नाही झटपट रेसिपी आणि पौष्टिक सुद्धा. त्याच्यामुळे
ही मखाना रेसिपी तुम्ही जरूर घरी ट्राय करा. यामध्ये तुम्हाला कोणते फ्लेवर आवडले नसतील तर तुम्ही तुमचे ॲडिशनल फ्लेवर देखील करू शकता. रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.